झी टी व्ही मराठी तू तेव्हा तशी सत्तावीस जुलैच्या भागामध्ये कावेर्याई प्रसाद घ्यायला जाते आणि वल्लीची बडबड चालू होते त्यामुळं आईचा हात भाजतो सगळेजण पळत येतात तेव्हा कावेरी म्हणते अगं वल्ली बडबड करू नको काय ग ही वल्ली हिच्यामुळे माझा हात भाजला सगळेजण आईला बसवतात तेव्हा कावेरी म्हणते काय गं वल्ली तुझ्यामुळं किती माझा हात भाजला मला नुसती आग आग होते सारखी आपली कटकट किती बोलतेस मध्ये वल्ली म्हणते ओ हात पोळाला ते पुरेसा आहे एवढे बोललात तर तोंडही पोळेल सौरभ वल्लीला गप्प बसण्यासाठी सांगतो आणि सचिन म्हणतो वल्ली त्या वल्ली म्हणते अहो ते, ते उगाच मला बोलतात मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं ना माई मावशी म्हणतात अगं एवढ्या घाईत काय एवढं महत्त्वाचं सांगणार होतीस वल्ले वल्ली जराशी घाबरते गुरुजी म्हणतात मुहूर्ताची वेळ झाली आहे ती टळायला नको सौरभ म्हणतो गुरुजी जरा पाच मिनटं त्यांना भाजलंय ना त्यांना जरा श्वास घेऊ द्या सौरभ म्हणतो थांबा काकू मी तुम्हाला मलम लावणार आहे सचू माई मावशी जरा बाहेर बसा त्यांना जरा हवा येऊ द्या काकू हात जरा मागे उडू नका तुमची नाराजी तुमचा राग जरा दोन मिनिट बाजूला ठेवा मी मलम लावते मग आपण परत भांडूया ठीक आहे यावर माई मावशी हसतात गुरुजी म्हणतात अव संकल्पसिद्धीचा मुहूर्त खूप महत्वाचा असतो तो चुकवल्यास पूजेला यश येणार नाही कावेरी म्हणते मी बसणारे पूजेला पूजा पूर्ण व्हायलाच हवी कावेरीला त्रास होतो अनामिका म्हणतो आई तुझा पाय दुखतोय हात भाजलाय पूजेचं काय ग आई म्हणते मला जाऊ दे आणू ती संकल्पसिद्धीची पूजा आहे सौरभ म्हणतो अहो काकू तुम्ही कशा बसणार पूजेला तुमचं बोट भाजले आहुती वगैरे द्यायची कावेरी म्हणते मग काय अर्धवट सोडू का पूजा सौरभ गुरुजीकडे कडे जातो म्हणतो गुरुजी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी पूजेला बसलं तर चालेल का वल्ली मध्येच मोठ्याने ओरडते नाही नाही सगळे तिच्याकडे बघायला लागतात वल्ली म्हणते अहो नाही नाही भाऊजी असं कुठे चालेल का त्यांनीच संकल्प केला म्हणजे त्यांनीच बसायला हवं नाही का गुरुजी माई मावशी म्हणतात तुला काय माहिती वल्ले तू अशा किती पूजा केल्यात ओली म्हणते केल्या ना माझ्या माहेरी खूप पूजा केल्यात मी म्हणून तो माहितीये मी काय म्हणते कावेरी काकू तुम्ही बसा ना पूजेला मी हवं तर तुम्हाला मदत करते सर्व म्हणतो वल्ली एक एक मिनिट गुरुजी तुम्ही सांगा ना दुसरं कुणी बसलं तर चालेल ना गुरुजी म्हणतात हो हो चालेल ना पण कोण बसतंय सर्व म्हणतो मी का मला असं वाटतं की काकूंची पूजा आहे ना तर तुम्ही बसावं फक्त त्यांना संकल्प काय सोडायचा ते विचारून घ्या अनामिका म्हणते मी अरे हे पूजा वगैरे म्हणतो अहो तुमच्या घरी पूजा आहे ना दुसरं कोण बसणार अनामिका पूजाला बसते वल्ली आणि कावेरी रागाने बघतात नील म्हणतो अहो सर हे काय केलं तुम्ही मॅमला हे सगळं कसं सहन होणार वेडा आहेस का तू तुला वाटतं का कावेरी काकू त्यांच्या मनातील संकल्प मिस अनामिकांना सांगतील गुरुजी म्हणतात आता आहुती द्या आणि मनातल्या मनात आपला मनात, संकल्प म्हणा अनामिका म्हणते एक मिनिटा आई सांग ना काय संकल्प सोडायचा तो कावेरी काही बोलत नाही मावशी अनामिका राधा आणि गुरुजी सगळेच सांगतात लवकर सांगा ना मुहूर्त टळून जाईल कावेरी ओरडते म्हणते थांबा गलका करू सगळ्यांनी सांगते थांबा आणि तिथून उठते आणि जवळ येते म्हणते हा मन मी कावेरी दीक्षित असा संकल्प करते की त्यांच्या मागे अनामिका म्हणत असते माझी मुलगी अनामिका ही भविष्यात सुखी होण्यामध्ये असलेला अडथळा एक आई म्हणून मला दूर करायचा आहे ती आणि तिचा मित्र सौरभ पटवर्धन कधीही एकत्र येणार नाही अनामिका सगळं कावेरीच्या मागे म्हणत असते पण हे म्हटल्यानंतर गप्प होते वल्ली म्हणते अहो कावेरी काकू हे काय आहे तुम्ही आई आहात ना त्यांच्या असा कसा संकल्प केला तुम्ही म्हणजे अनामिका ताईचं लग्न हो त्यांचं चांगलं हो मला असं वाटलं की असा कुठला तरी संकल्प असेल हे काय तुम्ही याच्यासाठी पूजा ठेवलीत राधा म्हणते सिरियसली आजी हा काय वेडेपण आहे ए मम्मा तू तिकडनं प्लीज कावेरी म्हणते तुझा त्यांच्या नात्याला नकार ना आहे हे विसरू नकोस राधा म्हणते माझा जरी नकार असला तर अशा पद्धतीने लग्न थांबवणं नॉनसेन्सपणा आहे ओली म्हणते हो बरोबर आहे आमची सुद्धा इच्छा आहे की भाऊजी आणि अनामिकाताईंनी ताईंनी एकत्र आलं पाहिजे अनामिका ताई ते तुप ना तुम्ही तामनास सोडा असली पूजा आपल्याला नाही करायची गुरुजी म्हणतात हे तुप आता तुम्ही कुठं सोडलं तर संकल्प सिद्धीच जाणार सौरव म्हणतो पण गुरुजी मी अनामिकांनी अजून संकल्प पूर्णपणे सोडलेला नाहीये ना गुरुजी म्हणतात हा तेच ते मग सौरभ म्हणतो तोच संकल्प पूर्ण केला तर चालेल ना गुरुजी म्हणतात हो चालेल सौरभ अनामिका जवळ बसतो हात जोडतोन म्हणतो म्हणा आम्ही मनापासून प्रार्थना करतो की अनामिका ही त्याच्या मागे म्हणत असते एक आई म्हणून कावेरी काकूंना त्यांच्या मुलीच्या भविष्यातला अडथळा दूर करायची इच्छा आहे त्यामुळे मी सानामेकांच्या आयुष्यात येणारे अडथळे वाईट प्रसंग आणि अडचणी दूर हो आणि त्या सुखी राहो त्यांचं सुख ज्या व्यक्तींबरोबर आहे त्या त्यांच्याबरोबर राहो आणि सौरभ अनामिकाच्या हाताला हात लावतो इकडे चंद्याच्या हॉटेलमध्ये अनामिकासाठी काय करायचं याचा प्लॅन चालू असतो पण सौरभला काही सुचत नाही तेव्हा नील म्हणतो बस का सर हेच का तुमचं प्रेम आपल्या डावला काय आवडतं हे आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे सौरव म्हणतो कानपाड पुढी ना डाव काय डाव अशी कशी भाषा ही नील म्हणतो माझ्या भावना समजून घ्या ना सौरव म्हणतो भावना काय भावना नील म्हणतो अहो त्यांना काय आवडतं हे तुम्हाला माहीत पाहिजे ना सौरव म्हणतो राधाला काय आवडतं आयुष्यात हे मला चार वाक्यात जरा सांग बरं नीलला काय सांगता येत नाही तेव्हा समोर नीलला वाकडं तोंड करतो म्हणतोय ॲ आता आहे का चंदा म्हणतो अरे भांडू नका रे सासरे जावय आहेत ना तुम्ही फोकस करा फोकस जलवाचा बड्डे आहे म्हणून तुम्ही यू फोकस फोकस इकडे कावेर्याय अनामिकाला धरून आणते अनामिका म्हणते आई मला उशीर होतोय कावेर्याय म्हणते अगं चालते वाढदिवसाच्या दिवशी उशीर झालेला अनामिकाला ओळतेनी म्हणते मी ओळखत असले की माझ्याकडे प्रसन्न नजरेने बघायचे म्हणजे दिवस कसा चांगला जातो आणि आले पाखव घालते अनामिका म्हणते अगाई तुला माहिती ना मला आलेपाक आवडत नाही वाढदिवसाच्या दिवशी काय काविराई म्हणते तुला दोन दिवसापासून खोकला झालाय बरं वाटत नाही म्हणून इतर काही गोष्टी गोड न करता आलेपाक केलाय आणि काय का अनु जोपर्यंत माहेरी असतात ना तोपर्यंत नखरे असतात हे आवडत नाही ते आवडत नाही लग्न करून एकदा सासरी गेल्या की मग कसली आवड आणि कसली निवड अनामिका उठते आणि आईच्या पाया पडते आणि म्हणते मी लग्न करून सौरभ कडे जाणार आहे त्याची तयारी सुरू करू असं सुचवायचंय का तुला कावेरी म्हणते फाजीलपणा करू नकोस तू कुठेही जात नाहीये इकडे सौरभ म्हणतो सुचलं मी अनामिकांचं दर्जेला एक फार्म हाऊस आहे आपण त्यांना त्याच फार्म हाऊसवर बर्थडे पार्टी द्यायची पण सरप्राईज म्हणून चांद्या म्हणतो म्हणजे तुम्ही दोघंच फार्म हाऊसवर म्हणजे एकांतच एकांत आणि अनामिकाच्या घरात घुसून फार्म हाऊसच्या चाव्या आणायला नीलला सांगतो नील म्हणतो मी अजिबात आणणार नाही सौरव म्हणतो हे केलं नाहीस तर तुझ्या लव्ह स्टोरीचं काय होईल पुढे आणि या निमित्ताने तुला राधाला पण भेटता येईल नील तयार होतो आणि चाव्या आणण्यासाठी जातो तर तुम्हाला काय वाटतं अनामिकाच्या बड्डेची पार्टी खरंच व्यवस्थित होईल का त्यामध्ये कावेरी आई आणि वल्ली काही गोंधळ करतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद